होम मिनिस्टर हा झी मराठीवरील लोकप्रिय कार्यक्रम गेली 18 वर्ष प्रेक्षकांचं मनोरंजन करत आला आहे. आणि इतकंच नव्हे तर महाराष्ट्रासोबतच संपूर्ण भारतातील वहिनींचा सन्मान करून त्यांच्या चेहऱ्यावर हसू उमटवलं आहे. नुकतंच होम मिनिस्टरचं नवीन पर्व महामिनिस्टर हे प्रेक्षकांच्या भेटीस आलं असून या पर्वाच्या विजेतीला 11 लाखांची पैठणी मिळणार आहे. सोन्याची जर आणि हिरे जडलेल्या या पैठणीची चर्चा सगळीकडे सुरू असताना अनेक ट्रोलर्सने त्याबद्दल ट्रोलिंग सुरू केलं. त्या ट्रोलर्सना नुकतंच एका मुलाखतीत आदेश बांदेकरांनी खडे बोल सुनावले. आदेश बांदेकर याबद्दल म्हणाले की जे 11 लाखांच्या पैठणीवरून मला किंवा वाहिनीला ट्रोल करत आहेत त्यांना कदाचित माहित नाही की ती मी देणार नाही. ती पैठणी प्रयोजकांकडून येते. झी मराठी या वाहिनीने होम मिनिस्टर या कार्यक्रमाची निर्मिती केली आहे आणि मी या कार्यक्रमाचा निवेदक आहे. हे समीकरण ज्यांना कळलं नाही तिकडेच त्या ट्रोलिंग कडे गांभीर्याने बघण्याचा विषय संपतो. तसंच 18 वर्ष सतत हा कार्यक्रम सुरू आहे. म्हणजेच दररोज एक पैठणीच्या हिशोबाने जवळपास 5,500 पेक्षा जास्त पैठण्या या कार्यक्रमातून वहिनींना मिळाल्या आणि त्यामागे जो विचार आहे तो काहींना कळत नाही. त्यामुळे हे ट्रोलिंग होत. 11 लाखाची पैठणी ही एवले इथे बनते आणि ही पैठणी बनवणारे जे कारागीर आहेत ते मुखबधिर आहेत. त्यामुळे पैठणीची किंमत 11 लाखाची असली तरी या कारागिरांच्या कुटुंबाला त्यातून रोजगार मिळतोय. हा चांगला उद्देश अजून प्रेक्षकांपर्यंत पोहोचला नसेल म्हणून ट्रोलिंग होतय. पण या पैठणी पेक्षा हे कारागिरांचा आणि बहिणींचा आनंद लाख मोलाचा आहे. तसेच तुमचे यावर काय मत आहे? तसेच तुम्हाला 11 लाखाची पैठणी आवडली का हे आम्हाला कमेंट करून नक्की सांगा.